तर आता आपण स्टडी करणार आहोत पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म्युले काय काय येणार बघा. फर्स्ट हे फॉर्म्युले पाठ करायचे. टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. इफ देर आर टू चार्जेस विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स आर, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला काय येणार बघा. सपोज Q1 Q2 हे दोन चार्जेस असतील तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे U इज इक्वल टू के Q1 Q2 डिवाइडेड बाय आर. ओके, जस्ट पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय होता, के क्यू बाय आर. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू द चार्ज म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असं आपण म्हणतो. ओके, के Q1 बाय आर हे पोटेन्शियल होतं. सो के Q1 Q2 बाय आर हे पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड असते, प्रोडक्ट ऑफ द टू चार्जेस अँड इन्वर्सली प्रपोर्शनल टू फक्त डिस्टन्स असणार आहे, नॉट स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हे झालं फॉर टू चार्जेस. नेक्स्ट, इफ देर आर थ्री चार्जेस, थ्री चार्जेस, ओके, सिस्टम ऑफ थ्री चार्जेस. आणि सपोज ते असेल, हिअर देर इज अ चार्ज Q1, हिअर देर इज अ चार्ज Q2 अँड हिअर देर इज अ चार्ज Q3. ठीक आहे, 1 आणि 2 मध्ये डिस्टन्स आहे R12, 2 आणि 3 मध्ये डिस्टन्स आहे दॅट इज R23, आणि 1 आणि 3 मध्ये डिस्टन्स आहे सपोज R13. ठीक आहे, थ्री चार्जेस लाईक दिस. तर याच्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार बघा. पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू के, सुरुवातीला Q1 Q2 ची एनर्जी, के Q1 Q2 डिवाइडेड बाय R12 प्लस आता 2 आणि 3 ची एनर्जी, के Q1 Q3 डिवाइडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स R13, 1 आणि 3 ची सॉरी. आणि त्याच्यानंतर 2 आणि 3 ची काय राहणार आता, के Q2 Q3 डिवाइडेड बाय R23. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ थ्री चार्जेस. तीन चार्जेसची सिस्टम असेल तर पोटेन्शियल एनर्जी या पद्धतीने येणार. नेक्स्ट नंबर 3, पोटेन्शियल एनर्जी ऑफ 4 चार्जेस. म्हणजे देर आर 4 चार्जेस Q1 Q2 Q3 अँड Q4. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द 4 चार्जेस. आता 4 चार्जेस जर असतील तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. आता 4 चार्जेस असतील तर पोटेन्शियल एनर्जी बघा, जेवढे कॉम्बिनेशन तयार होणार आहेत 1 2 3 4 चे, जेवढे कॉम्बिनेशन तयार होणार तेवढे पोटेन्शियल एनर्जी येणार आहेत. म्हणजे के पहिलं कॉम्बिनेशन काय येणार आहे, Q1 Q2 बाय R12. त्याच्यानंतर नेक्स्ट के Q1 Q3 बाय R13 प्लस के Q1 Q4 बाय R14 प्लस के Q2 Q3 बाय R23 प्लस के Q2 Q4 बाय R24 प्लस के
क्या होना रहे Q3 Q4 by R34 अशा प्रकारे फोर चार्जेस असतील तर सिक्स टर्म्स येणार आहेत अँड सो ऑन. म्हणजे या पद्धतीनं दोनच चार्जेस असेल तर 1-2 एकच कॉम्बिनेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार के Q1 Q2 बाय आर. थ्री चार्जेस असतील तर एकूण 3 कॉम्बिनेशन होऊ शकतात आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे के Q1 Q2 बाय R12 प्लस के Q1 Q3 बाय R13 प्लस के Q2 Q3 बाय R23. तसंच पोटेन्शियल एनर्जी ऑफ फोर चार्जेस काय होणार आहे के Q1 Q2 बाय R12 प्लस के Q1 Q3 बाय R13 प्लस के Q1 Q4 बाय R14 प्लस के Q2 Q3 बाय R23 प्लस के Q2 Q4 बाय R24 प्लस के Q3 Q4 बाय R34 अँड सो ऑन. सो दीज आर द फॉर्म्युले फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द चार्ज पार्टिकल्स. परंतु हे कधी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसताना, आता परत इथं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पण असेल तर काय होणार आहे. ओके, तर हे फॉर्म्युले कसे मॉडिफाय होतात लक्षात घ्या. इफ देर इज अ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ऑल्सो, इथं काय लिहितो ऑल्सो देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड असेल तर Q1 च्या ठिकाणी P1 पोटेन्शियल असणार, Q2 च्या ठिकाणी P2 पोटेन्शियल असणार आहे. मग इथं ऍडिशनल टर्म काय येणार आहे, Q1 P1 प्लस Q2 V2 पण येणार आहे. तिथं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असेल तर हे एवढं ऍड होणार आहे. तसंच इथं आता तीन चार्जेस असतील, Q1 च्या ठिकाणी P1 पोटेन्शियल असेल, Q2 च्या ठिकाणी V2 पोटेन्शियल असेल, Q3 च्या ठिकाणी V3 पोटेन्शियल असेल, तर कॉम्बिनेशनची पोटेन्शियल एनर्जी येणारच आहे. प्लस Q1 P1 प्लस Q2 V2 प्लस Q3 V3 पण येणार आहे. म्हणजे तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये हे चार्जेस जर ठेवलेले असतील तर या पद्धतीने मॉडिफिकेशन. म्हणजे इथं ऍडिशनल टर्म्स काय येणार आहेत, आता चार चार्जेस असतील तर Q1 V1 एक येणार प्लस Q2 V2 एक येणार आहे प्लस Q3 V3 एक येणार आहे प्लस Q4 V4 एक येणार आहे. तर पूर्वीचा आहे त्या टर्म्स प्लस या टर्म्स आणि येणार आहे, लक्षात आलं. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अजिबात नसेल तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला या पद्धतीने येणार आहे के Q1 Q2 बाय आर. आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पण तिथं असेल तर के Q1 Q2 बाय आर प्लस काय येणार आहे Q1 V1 प्लस Q2 V2 देखील येणार आहे, लक्षात येत आहे. सो पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युले जे आहे ते या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसेल आणि चार्जेस सिस्टम ऑफ चार्जेस जर असतील तर काय करायचं, कॉम्बिनेशनची फक्त पोटेन्शियल एनर्जी घ्यायची. आणि सिस्टम ऑफ चार्जेस आहे आणि तिथं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पण तिथं जर असेल तर काय करायचं, कॉम्बिनेशनची पण एनर्जी येणार प्लस कशाची एनर्जी येणार आहे, याची पण एनर्जी येणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे प्रोड्यूस होणारी पोटेन्शियल एनर्जी आहे त्याच्या देखील टर्म येणार आहे. म्हणजे दोन टर्म दोन चार्जेस असतील तर Q1 V1 प्लस Q2 V2, तीन चार्जेस असतील तर Q1 V1 प्लस Q2 V2 प्लस Q3 V3 अँड सो ऑन या पद्धतीने येणार, ठीक आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन अशी आहे. ओके, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस इज वर्क डन इन फॉर्मिंग दॅट सिस्टम ऑफ चार्जेस. बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी. याला पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला आता सपोज हे Q1 Q2 आणि Q3 या तीन चार्जेसची सिस्टम आपल्याला तयार करायची आहे, तर काय करावं लागेल, सुरुवातीला Q1 चार्ज आणावा लागेल तिथं. ओके, हा जो फॉर एक्झाम्पल पॉईंट P1 असेल तर P1 पॉईंटला Q1 चार्ज आणावा लागणार, त्याला काय वर्क डन होणार नाही कारण तिथं कुठलंच इलेक्ट्रिक फील्ड नाहीये. ओके, आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इन्फिनिटी पासून Q2 चार्जला आणून तिथं ठेवायचं आहे.
मग त्याला काहीतरी वर्कडन होणार आहे, ते किती असणार आहे, के क्यू वन क्यू टू डिवाइडेड बाय आर वन टू फक्त येणार आहे. आणि त्याच्यानंतर क्यू वन क्यू टू आल्यानंतर आता काय करायचं आहे, इन्फिनिटी पासून तिथे काय करायचं आहे, क्यू थ्री आणून ठेवायचं आहे. आणि क्यू थ्री ला तिथे आणून ठेवण्यासाठी वर्कडन किती होणार आहे, क्यू वन मुळे के क्यू वन क्यू थ्री बाय आर वन थ्री येणार आणि क्यू टू मुळे के क्यू टू क्यू थ्री बाय आर टू थ्री येणार आहे. लक्षात घ्या, तर अशा प्रकारे एकूण वर्कडन जे येणार आहे ती सिस्टम असेंबल करण्यासाठी एक एक चार्ज तिथे आणून ती सिस्टम असेंबल करण्यासाठी तयार करण्यासाठी ओके जे काय वर्कडन लागणार आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम असं म्हणायचं. म्हणजे लक्षात आलं का बघा, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट वर्कडन इन असेंबलिंग दॅट सिस्टम और वर्कडन इन फॉर्मिंग दॅट सिस्टम बाय ब्रिंगिंग ऑल द चार्जेस फ्रॉम इन्फिनिटी टू देअर रिस्पेक्टिव्ह पोझिशन्स. म्हणजे इन्फिनिटी पासून रिस्पेक्टिव्ह पोझिशनला आणण्यासाठी ओके जे काय वर्कडन होणार आहे त्या वर्कडनला, ती वर्कडन जे आहे ते पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोर होतं आणि त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी असं आपण म्हणतो. ठीक आहे, आता इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जीचे काही क्वेश्चन्स बघूया. प्रॉब्लेम नंबर 2.36 काय बघा इथं, इन हायड्रोजन ऍटम इलेक्ट्रॉन प्रोटॉन आर बाउंडेड टुगेदर ऍट अ डिस्टन्स ऑफ 0.53 एंगस्ट्रॉम. हायड्रोजन ऍटम आहे, हायड्रोजन ऍटम इज देअर ओके, आणि हायड्रोजन ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन जे आहे ते बाउंडेड कंडिशन मध्ये आहेत ऍट अ डिस्टन्स 0.53 एंगस्ट्रॉम. म्हणजे त्या दोन याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 0.53 एंगस्ट्रॉम आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मधलं डिस्टन्स. तर पोटेन्शियल एनर्जी इन इलेक्ट्रॉन होल्ड काढायचं आहे ओके, पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट हायड्रोजन ऍटम. म्हणजे इथं दोन चार्जेस असणार आहेत क्यू वन आणि क्यू टू. पहिला चार्ज म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रॉन असणार आहे. दुसरा चार्ज म्हणजे काय असणार आहे, प्रोटॉन असणार आहे. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, आता दोनच चार्जेस आहेत के क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर. सो के ची व्हॅल्यू किती येणार आहे, 9×10⁻¹. पहिला चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनचा −1.6×10⁻¹⁹ इंटू, दुसरा चार्ज म्हणजे प्रोटॉनचा +1.6×10⁻¹⁹ ओके डिवायडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे 0.53 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻¹⁰ मीटर ओके. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल, 9×1.6×1.6 म्हणजे 2.56, मायनस साईन पुढे येईल, डिवायडेड बाय 0.53 इंटू 10 ची पॉवर काय येणार आहे, −38 +9 म्हणजे −27, −27 आणि +10 म्हणजे −17 ओके, हे जूल मध्ये येणार आहे, जूल मध्ये. त्यांनी इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये काढायला सांगितले, सो डायरेक्टली इलेक्ट्रॉन होल्ट मध्येच काढूया एक मिनिट. सो के क्यू वन क्यू टू बाय आर हे आन्सर जे आहे ते तुमचं कशामध्ये येणार आहे, इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये, सॉरी जूल मध्ये येणार आहे. के क्यू वन क्यू टू बाय आर म्हणजे जूल मध्ये येणार आन्सर. आणि इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल, डिवायडेड बाय 1.6×10⁻¹⁹ करावं लागेल. म्हणजे हे आन्सर जे येणार तुमचं इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये, म्हणजे जूल से इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी या टर्मने डिवाइड करावं लागतं. इथंच डिवाइड करूया, म्हणजे ही एक टर्म जी आहे 1.6×10⁻¹⁹ आणि 1.6×10⁻¹⁹ कॅन्सल होईल. सो आता काय होणार बघा, 9×1.6 मायनस साईन पुढे येईल, डिवायडेड बाय 0.53 आणि आता 10 च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार बघा, 9 आणि −19 म्हणजे किती होणार आहे, −10 आणि −10 कॅन्सल म्हणजे 10 ची पॉवर काय येणारच नाही, तर एवढी एनर्जी ती येणार आहे इलेक्ट्रॉन होल्ट मध्ये. सो दॅट इज −14.4 डिवाइडेड बाय 0.53. सो अप्रॉक्सिमेटली −28 इलेक्ट्रॉन होल्टच्या आसपास आन्सर येणार. एक्झॅक्ट आन्सर किती येतं, −27.2 इलेक्ट्रॉन होल्ट, दॅट इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 2.37.
है बघा, अ पॉइंट चार्ज क्यू वन इज हेल्ड स्टेशनरी एट द ओरिजिन, सेकंड पॉइंट चार्ज क्यू टू मूव्स फ्रॉम पॉइंट पॉइंट 2600 टू पॉइंट 3800, हाउ मच वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फोर्स ऑन क्यू टू. हे बघा, पहिला चार्ज जो आहे तो ओरिजिनला आहे म्हणजे 000 ला आहे, आणि तो किती आहे 5.8 मायक्रो कुलोंब आहे, मायनस आहे मायनस. Q1 इज इक्वल टू मायनस 5.8 मायक्रो कुलोंब, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा चार्ज जो आहे तो प्लस 4.3 मायक्रो कुलोंब आहे, तो 2600 ला सुरुवातीला होता म्हणजे एक्स ऍक्सिस वरच आहे तो. दुसरा चार्ज जो आहे तो Q2 आहे, तो किती आहे प्लस 4.3 मायक्रो कुलोंब आहे, आणि तो सध्या कुठे आहे 0.2600 ला आहे. इट मूव्स टू पॉइंट 0.3800 म्हणजे 0.2600 पासून तो कुठे जाणार आहे 0.3800 ला जाणार आहे. तर या प्रोसेस मध्ये वर्कडन किती होणार म्हणजे Q2 या चार्जला इथून इथपर्यंत न्यायचं आहे, वर्कडन किती होणार, तर काय करावं लागेल आपल्याला, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काढावं लागणार, त्याच्यानंतर फायनल पोटेन्शियल एनर्जी काढावं लागणार, आणि वर्कडन इज नथिंग बट सबट्रॅक्शन ऑफ दिस टू. ओके, दॅट इज वर्कडन म्हणजे इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी येणार आहे. ओके, नेहमी लक्षात ठेवा वर्कडन इज इक्वल टू इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. तर इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय येणार बघा, के Q1 Q2 डिवाइडेड बाय सध्या त्यांच्यातला डिस्टन्स किती आहे 0.26. फायनल काय येणार आहे के तेच चार्जेस येणार आहेत Q1 Q2, फक्त डिस्टन्स काय होणार आहे आता 0.38 होणार आहे. सो वर्कडन इज नथिंग बट इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल. आता ही एक गोष्ट नेहमी इथून पुढे लक्षात ठेवा, ही कधी विसरायची नाही. जनरली म्हणजे वर्क इनिशियल आणि फायनल पोटेन्शियल एनर्जी असेल तर वर्कडन म्हणजे नेहमी काय करायचं असतं, फायनल मायनस इनिशियल करायचं नाही, कधी वर्कडन इज इक्वल टू इनिशियल मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जीज करायचं, ठीक आहे. सो इनिशियल पोटेन्शियल एनर्जी त्याच्यातल्या कॉमन टर्म कॉमन घेऊया, ए Q1 Q2 ओके, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 0.26 मायनस 0.38. सो वर्क डन इज इक्वल टू के ची व्हॅल्यू 9 × 10⁻⁹, Q1 किती आहे मायनस 5.8, Q2 किती आहे प्लस 4.3, आणि दोन्ही मायक्रो आहेत, दोघांचा 10⁻²⁰ येतो, 10⁻⁶ × 10⁻⁶, आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 0.38 मायनस 0.26 म्हणजे किती होणार आहे 0.12 डिवाइडेड बाय 0.26 × 0.38. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे, आणि हे वर्कडन जे आहे ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर किती येतं, दॅट इज मायनस 0.272 जूल इज द वर्कडन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 2.38. 2.38 मध्ये काय सांगितलंय बघा, व्हॉट मिनिमम वर्क मस्ट बी डन बाय एक्सटर्नल फोर्स इन ब्रिंगिंग अ चार्ज क्यू, इन ब्रिंगिंग अ चार्ज क्यू 3 मायक्रो कुलोंब फ्रॉम ग्रेट डिस्टन्स. ओके, फ्रॉम ग्रेट डिस्टन्स म्हणजे इन्फिनिटी टू पॉइंट 0.5 मीटर
to 0.5 meter from ट्वेंटी माइक्रोकुलम ओके म्हणजे थोडक्यात काय होणार इथं पहिला चार्ज क्यू वन असणार आहे दुसरा चार्ज क्यू टू असणार आहे आणि त्यांच्यामध्ये सेपरेशन किती होणार आहे फायनली पॉईंट फाईव्ह मीटर होणार आहे पॉईंट फाईव्ह मीटर म्हणजे क्यू वन चार्ज रेस्ट मध्येच आहे थ्री मायक्रोकुलमचा आहे आणि दुसरा क्यू टू चार्ज आहे तो इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणायचा आहे आता चार्जेस इन्फिनिटी पासून त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशनला आणून ठेवणं म्हणजे यालाच काय म्हणतो पोटेन्शियल एनर्जी म्हणतो ना आपण म्हणजे थोडक्यात काय काढायला सांगितलं इथं पोटेन्शियल एनर्जी काढायला सांगितलंय सो पोटेन्शियल एनर्जी फक्त काढायची आहे के क्यू वन क्यू टू बाय आर म्हणजे पहिला चार्ज सुरुवातीला आणताना काय वर्कलन होणार नाही परंतु पहिला चार्ज तिथं असताना दुसरा चार्ज तिथं आणणं म्हणजे तिथं काहीतरी वर्कलन होणार नाही अँड दॅट वर्कलन इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी तर इथं वर्कलन काढायला सांगितलंय म्हणजेच काय करायचं आहे पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे सो नाईन इंटू टेन रेस टू नाईन क्यू वन आहे थ्री क्यू टू आहे ट्वेंटी पॉवर येणार आहे टेन रेस टू मायनस ट्वेल्व डिवायडेड बाय डिस्टन्स आहे झिरो पॉईंट फाईव्ह सो पोटेन्शियल एनर्जी ऑर द वर्क डन येणार आहे नाईन इंटू थ्री इंटू ट्वेंटी म्हणजे सिक्स्टी सिक्स्टी डिवायडेड बाय झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे वन ट्वेंटी होणार इंटू टेन रेस टू मायनस थ्री आणि हे किती होणार झिरो एट इंटू टेन रेस टू मायनस थ्री म्हणजे वर्क डन होणार आहे वन पॉइंट झिरो एट झिरो जूल दॅट इज द वर्क डन म्हणजे क्यू वन चार्ज जवळ क्यू टू चार्ज इन्फिनिटी पासून आणून ठेवण्यासाठी होणारा वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय दिलंय बघा नेक्स्ट क्वेश्चन टू पॉइंट थर्टी नाईन अ पॉइंट चार्ज क्यू वन इज हेल्ड फिक्स्ड ॲट ओरिजिन क्यू वन जो आहे तो नाईन पॉइंट वन मायक्रोकुलम आहे ॲट ओरिजिन सेकंड पॉइंट चार्ज क्यू टू सेकंड पॉइंट चार्ज क्यू टू इट इज मायनस पॉइंट फोर्टी टू मायक्रोकुलम अँड मास याचं मास आहे थ्री पॉइंट टू इंटू टेन रेस टू मायनस फोर किलोग्राम इज प्लेस्ड ऑन एक्स ऍक्सिस ॲट पॉइंट नाईन्टी सिक्स मीटर पॉइंट नाईन्टी सिक्स मीटरला तो ठेवलेला आहे फ्रॉम ओरिजिन सेकंड पॉइंट चार्ज इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट आता क्यू टू जो आहे तो पॉइंट नाईन्टी सिक्स मीटरला आहे आणि तो सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे आणि त्याला सोडून दिला तर क्यू वन तर काय आहे फिक्स्डच आहे आणि क्यू टू आता सोडून दिला तर काय होणार क्यू वन क्यू टू अपोजिट असल्यामुळे अट्रॅक्शन क्रिएट होणार आणि क्यू टू जो आहे तो क्यू वन कडे मोशन मध्ये येणार आहे व्हॉट इज इट स्पीड व्हेन इट इज पॉइंट ट्वेंटी फोर मीटर फ्रॉम द ओरिजिन काय विचारलंय आता स्पीड ॲट पॉईंट ट्वेंटी फोर मीटर म्हणजे सुरुवातीला पॉईंट नाईन्टी सिक्स मीटरला होता तो पॉईंट ट्वेंटी फोर मीटरला येणार आहे ठीक आहे पॉईंट ट्वेंटी फोर मीटरला येणार आहे तर या प्रोसेसमध्ये त्याचं स्पीड किती निर्माण होईल असं विचारलंय आता इथं काय होणार आहे सुरुवातीला दोघांचं सेपरेशन असणार आहे पॉईंट नाईन्टी सिक्स नंतर त्यांच्यामधलं सेपरेशन किती होणार आहे पॉईंट ट्वेंटी फोर होणार पॉइंट ट्वेंटी फोर सेपरेशन होणार आहे
सुरुवातीला काय येणार आहे, काहीतरी पोटेन्शियल एनर्जी यू वन असणार, नंतर काहीतरी पोटेन्शियल एनर्जी यू टू असणार आहे. या दोन पोटेन्शियल एनर्जी काढावं लागणार आणि जेवढं पोटेन्शियल एनर्जी असणार तेवढं वर्क डन, अँड वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय येणार बघा, के क्यू वन क्यू टू डिवाइडेड बाय 0.96. फायनल पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, के क्यू वन क्यू टू डिवाइडेड बाय 0.24. वर्क डन किती होणार आहे, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे वर्क डन होणार आहे के क्यू वन क्यू टू इन ब्रॅकेट 1/0.96 मायनस 1/0.24, ही एवढं वर्क डन होणार आहे. आता वर्क एनर्जी थेरम आपल्याला माहित आहे आणि वर्क एनर्जी थेरम नुसार काय होतंय, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके, सो कायनेटिक एनर्जी कुणाला मिळणार आहे, फक्त सेकंड पार्टिकललाच मिळणार आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल म्हणजेच काय येणार आहे, हे वर्क डन येणार आहे. ओके, त्याच्यामुळं कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय येणार, हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू, ब्रॅकेटमध्ये काय राहिले बघा, ब्रॅकेटमध्ये काय आहे, दॅट इज 1/0.96 मायनस 1/0.24. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू प्लेस करूया. हाफ मास किती आहे, 3.2 × 10⁻⁴, फी फाइंड आउट करायचं आहे. के ची व्हॅल्यू 9 × 10⁹, क्यू वन किती आहे 9.1, ओके मायनस मध्ये आहे, नाही प्लस आहे, इंटू क्यू टू म्हणजे मायनस आहे, दॅट इज मायनस 0.42 आहे. आणि मायक्रोकुलम मायक्रोकुलम दोन्ही आहे, त्याच्यामुळे 10⁻¹ होणार आहे. हे क्यू वन क्यू टू झालं, ब्रॅकेटमध्ये पॉइंट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर, किंवा डिनॉमिनेटर सेम करूया, इथं सेकंड टर्मला काय करावं लागेल, इंटू फोर इंटू फोर करावं लागणार, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, 1 − 4 म्हणजे −3/0.96 होणार. ओके, सो 2 ने 3.2 ला डिवाइड केलं तर इथं 1.6 येणार, 3 ने 0.96 ला डिवाइड केलं तर इथं 0.32 येणार. आता फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा, 9 × 9.1, हे मायनस मायनस साइन कॅन्सल, इंटू 0.42, 9, 9.1, 0.42. ओके, त्याच्यानंतर हे 1.6 जे आहे ते इकडे जाऊन डिवाइड होणार आहे आणि 3.2 देखील डिवाइड होणार, सॉरी 0.32. टेनच्या पॉवरचं कॅल्क्युलेशन बघता, आता इथं 10⁻⁹ आहे, 9 आणि −12 म्हणजे किती होणार आहे, −3 होणार, बरोबर आहे ना, −3, आणि हे 10⁻⁴ इकडे येऊन डिवाइड होणार, −4 वर गेल्यानंतर +4 होणार आहे, +4 म्हणजे 10⁻⁹ येणार इथं, इंटू 10 होणार, सो दॅट इज फी स्क्वेअर. तर हे फी स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन करून त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढावा लागणार, म्हणजे 9 × 9.1 × 10 याला मल्टिप्लाय केलं तर 4.2 होणार, 1.6 × 0.32 हे कॅल्क्युलेशन करून बघूया, 0.512 होत आहे. आता
कैलक्युलेशन करावं लागणार. याला 2 ने डिवाइड केलं तर इथं 2.1 येणार, याला 2 ने डिवाइड केलं तर 0.256 होते. नाइन पॉइंट वन ला मल्टीप्लाय केलं तर 81.9 होणार इंटू 2.1 डिवाइडेड बाय 0.256. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर फीची व्हॅल्यू किती येते, 26 येते अप्रॉक्सिमेटली. Is equal to 26 meter per second. बरोबर आहे ना, कारण 81 चा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढे झालं तर 81 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे, 9. 2 चा स्क्वेअर रूट 1.4 बरोबर आहे ना, आणि 0.25 चा स्क्वेअर रूट येणार आहे 0.5. हे कॅल्क्युलेशन केलं तर 12.6 डिवाइडेड बाय 0.5 म्हणजे काय येणार आहे, 25 च्या आसपासच आन्सर येणार. सो दिस आन्सर इज करेक्ट. म्हणजे दोन चार्जेस मधला एक चार्ज फिक्स्ड असेल आणि दुसरा चार्ज सोडून दिला तर ठराविक डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर त्याला किती कायनेटिक एनर्जी किंवा व्हेलॉसिटी मिळणार, कसं काढायचं, तर सुरुवातीला सुरुवातीच्या डिस्टन्स वरून इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काढायची, नंतरच्या डिस्टन्स वरून फायनल पोटेन्शियल एनर्जी काढायची, आणि वर्क डन म्हणजे इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी, आणि वर्क डन म्हणजे काय असणार आहे, दॅट इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी. लक्षात येत आहे, आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी वरून तुम्ही व्हेलॉसिटी स्पीड वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, मीटिंग एंड करूया, रिजॉईन व्हा.